जगात रोज कोणीतरी जन्माला येतं, रोज कोणीतरी मरून जातं. जगणं आणि मरणं हे नियतीनं ठरवलेलंच असतं. फक्त जगायचं कसं आणि मरायचं कसं हे आपलं पण ठरवायचं असतं. कारण माणूस ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला काही काळात काही वेळात तो मरून जातो. पाहुणे पण येतात, दुःख वाटून घेतात. 13व्या दिवशी आम्ही लोकांना जेवण घालतो. 1 वर्षानंतर त्या व्यक्तीचा आम्ही श्राद्ध घालतो. पण काही वर्षातच ती व्यक्ती आम्हाला फक्त फोटोत दिसायला लागते. त्या फोटोतला माणूस तुमच्या आणि आमच्या मनातून केव्हाच गायब झालेला असतो. पण एक राजा माणूस यासाठी अपवाद ठरला. ज्या राजाचा आम्हाला चौकाचौकात पुतळा दिसायला लागतो, ज्या राजाचा आम्हाला घराघरात फोटो दिसायला लागतो, ज्या राजाचं नाव घेताच आमच्या तोंडातून आपसुकच जय बाहेर पडतं, ज्या राजाची जयंती साजरी करण्यासाठी आम्ही वर्षभर वाट बघतो, ज्या राजाचं कार्य कर्तृत्व आणि विचार आम्हाला प्रेरणादायी वाटायला लागतात, त्याच राजाचा जन्म 350 वर्षांपूर्वी देवगिरीच्या कड्याभोवती जे पिलारी साम्राज्य होतं त्या पिलारी साम्राज्यामध्ये एक ठिणगी निर्माण झाली आणि हीच ठिणगी पुढे शिवनेरीवरती एक दिवा प्रज्वलित करायला लागली. हाच दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला आणि त्या छाव्याचं नाव म्हणजे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. 350 वर्षांपूर्वी शिवछत्रपती फक्त 50 वर्ष जगले, पण आजही त्यांचं जीवन आम्हाला प्रेरणादायी वाटायला लागतं. पतंग उडी तो क्या हुआ उसकी डोर अभी हमारे हात में है, अरे छत्रपती शिवाजी महाराज नाही हुए तो क्या हुआ उनके विचार हमारे साथ है. नमस्कार, मी सृष्टी पाटील या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून माझं मत मांडतीये, विषय मांडतीये शिवरायांचं जीवन आजही प्रेरणादायी. म्हणत महाराष्ट्र म्हटलं की मराठी मनाचा मावळ मातीचा महाराष्ट्र, शक्तीच्या एकवीराच्या भक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र, पोलादी छाताडातल्या ज्वाला पेटवणारा महाराष्ट्र, अरे गरजा महाराष्ट्र म्हणत तब्बल मराठ्यांचा स्वाभिमान महाराष्ट्र, माझ्या शिवबांचा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्रात अनेक शाही होऊन गेल्या. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, अनेक शाही होऊन गेल्या. पण या सगळ्या शाही काळाच्या पडद्याआड गेल्या. पण एक शाही जी आज 350 वर्षानंतर सुद्धा तुमच्या आणि माझ्या मनावरती अधिराज्य गाजवायला लागते, आणि ती शाही म्हणजे शिवछत्रपतींनी निर्माण केलेली शिवशाही. काय कारण आहे याचं? कारण मुघलांचं सैन्य हे पोटासाठी लढत होतं, पण माझ्या राजाचा मावळा हा पोटाच्या 4 बोटावरती जी छाती आहे त्या छातीसाठी म्हणजे स्वाभिमानासाठी, अभिमानासाठी आणि स्वराज्यासाठी लढत राहिला. म्हणून लढाईचं कशासाठी आणि लढाईचं कुणासाठी हे मातीसाठी लढणाऱ्या शिवरायांचं जीवन आपल्याला शिकवतं. दख्खनच्या या प्रताप सूर्या जय जय शिवराया, रायगडच्या रावच्या देवा सह्याद्रीच्या सरच्या, तुच प्राण अभिमानामचा युगपुरुष शिवराया, सहस्र कंठातून प्रभुए शिवमंगल तुझ गाया. छत्रपती शिवाजी महाराज फक्त तुम्हाला आम्हालाच प्रेरणा देतात असं नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाला प्रेरणा देत असतात. जगविख्यात इतिहासकार टायफस सण असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर त्यांच्या नावाचा अक्षय ठेवा आम्ही आमच्या डोक्यावर घेऊन नाचलो असतो. तर ब्रिटनचे माजी पंतप्रधान कुलबियन असं म्हणतात की साम्राज्यशाहीच्या विरोधामध्ये बंड पुकारून स्वराज्याची पहिली मुहूर्तवेळ रोवणारा छत्रपती शिवाजी महाराज हा एकमेव राजा होता. प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताच 33 कोटी देवांची फलटण बाद होते. तर महात्मा फुले असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल भारतीय शेतकऱ्यांचे पहिले नेते होते. आम्ही रोज मंदिरात जातो, लेकिन हे जरूरी नाही की इन्सान हर रोज मंदिर जाय. कर्म ऐसा करो की इन्सान जहा भी जाय मंदिर वही बन जाय. म्हणून मी सांगते, जर तुम्हाला बदलायचं असेल तर राजेंच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग घेऊन बदला, तेव्हा तुम्हाला आणि आम्हाला जबाबदारीची जाणीव व्हायला लागेल. जाता जाता मी फक्त इतकंच म्हणेन की सिंह म्हणून जन्माला आलो तरी स्वतःचं राज्य स्वतःलाच मिळवावं लागतं. सिंह म्हणून जन्माला आलो तरी स्वतःचं राज्य स्वतःलाच मिळवावं लागतं. कारण या जगात नुसत्या डरकाळीला महत्त्व नसतं, या जगात नुसत्या डरकाळीला महत्त्व नसतं. मनपूर्वक धन्यवाद.